चुकीच्या माणसाला आमदार करून पाप केले. सुधाकर घारे यांना आमदार करून पापातून मुक्त व्हायचे आहे. भरत भगत यांचे प्रतिपादन. मागच्या विधानसभा निवडणुकीत चुकीच्या माणसाला आमदार करून मी पाप केले आहे. या निवडणुकीत सुधाकर घारे यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवून त्या पापातून मुक्त व्हायचे असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खालापूर तालुक्यात गावभेट दौरा सुरू आहे. मुसळधार पावसातही घारे यांचे जोरदार स्वागत केले जात आहे. तांबाटी गावातही तब्बल 2 तास उशिरा पोहोचूनही घारे यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना मागच्या विधानसभा निवडणुकीत चुकीच्या माणसाला आमदार करून मी, अमोल पाटील आणि सुरेखा खेडकर यांनी पाप केले आहे. या निवडणुकीत सुधाकर घारे यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवून त्या पापातून मुक्त व्हायचे आहे असे म्हणत भरत भगत यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे बाजारात गेल्यावर आम्ही कोबिंदेली कोथिंबीर नाही घेत. आम्ही सुंदरी कोबीला म्हणजे हात लावत नाही. आम्ही टवटवीत कोबी सुंदर अशी ताजी कोथिंबीर त्या ठिकाणी विकत घेतो का? तर ती चांगली आहे. पण ती चांगलं जर भाजीमध्ये आम्हाला कळतं तर राजकारणामध्ये की तुम्हाला मला हे आपल्या कोथीला पटवावं लागेल की हे चांगलं आहे, हे वाईट आहे. चांगल्याची संख्या करा, चांगल्याची कास करा आणि मगच आपलं तुमचं आमचं चांगलं. या ठिकाणी काही काही गोष्ट केली माझ्याही कामात होतं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या झोपड्या पाडतात. असा आमदार मी नव्हतं. पहिला आमदार हा राजा असतो. राजा हा प्रजेची सेवा करणारा माणूस आहे. त्याने प्रजेला न्याय दिला पाहिजे. तो त्या ठिकाणी त्याच्यासोबत असणाऱ्या अधिकारी वर्गाला वापरून जर प्रजेला तासा त्रासात आणणार असेल तर पुढच्या पंचवार्षिकमध्ये मला वाटतं तुमच्या तांबाटी गावातली घरं पण काय मला माहीत नाही असंही करू शकतं. त्यामुळे मनामध्ये ह्या भीती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला या माणसाबद्दल शब्द देतो. या माणसाच्या जिल्हा परिषद बाळमध्ये कधी योग आला तर आपण आव्हान शोधतो. त्या ठिकाणी त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्या ठिकाणी एक शिक्षण संस्था उभी केली आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सांगवी गावामध्ये कर्जत शहरात ते मुलं शिकायला जात आहेत. म्हणजे नक्की शिक्षणाचा दर्जा चांगला असेल तर शिक्षणाला याने प्राधान्य दिले. खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. मात्र तरीही इथला तरुण बेरोजगार आहे. मागे या भागात एकाच वेळी वेगवेगळ्या कंपन्यांच्या गेटसमोर 3-3 उपोषणं सुरू होती. यांचे भाचे भाऊ ठेकेदार यांना प्रत्येक कामात कमिशन पाहिजे असा लोकप्रतिनिधी काय कामाचा असा सवाल करत सुधाकर घारे यांनी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी आपल्याकडे मोठी इंडस्ट्रीज आहे. इंडस्ट्रीज मध्ये आपण बघितलं असेल त्या परिसरामध्ये आम्ही जे काम करत असताना यांच्या भाज्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांच्या भावाचा ठेका आहे, त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये कमिशन आहे. इथे सगळ्या गोष्टींना अडचणी येत असेल म्हणजे आपण पाहिलं असेल इथे कुठल्याही प्रकारचा प्रदर्शन रोजगार नाही. ज्या तुमच्या हक्काच्या परिसरामध्ये तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये आपण जेव्हा बघतो तिथे अडचण चांगल्या प्रकारची इंडस्ट्रीज उभी राहिले परंतु तिथे ठेका घेणारा माणूस लोकप्रतिनिधी आहे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. बाईंनी सांगितलं आपल्याला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा आपण बियाणं बदललं पाहिजे आणि ती बियाणं बदलण्याची वेळ आले. बाईंनी असं सुद्धा सांगितलं का पुढच्या काळात हे पण बियाणं चाललं नाही तर बाई मी आपल्याला सांगतोय मी अशा पद्धतीची तालुक्यामध्ये जमीन सुपीक करील का त्या जमिनीमध्ये इतक्या भरभूस आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना घेऊन काम करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं 18 पकड जातीला एकत्र घेऊन आपण एकत्र आलं पाहिजे. आपण सर्वांना सोबत तर घेतलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही. आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत आपण अनेक वेळा बघितलं असेल. कर्जत तालुका हा आदिवासी भेट तालुका आहे. आदिवासी तालुक्यामध्ये आम्ही भाई जेव्हा जातो तेव्हा तिथे आवडीने सुधाकर घरेचा चांगल्या पद्धतीने आदर सत्कार केला जातो. आपण जेव्हा जेव्हा माझ्या आदिवासी बांधवांना मी जेव्हा जेव्हा अडचणीची गरज असते त्या काळात सुधाकर घरे त्यांच्या भावासारखा त्यांच्या मुलासारखा त्यांच्या मित्रासारखा त्यांच्या सोबत उभा राहतो. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, शरद कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे, अमोल पाटील, भूषण पाटील, उद्धव देशमुख, राजेश पार्टे, संतोष गुरव, यशवंत मलबारी, सुरेखा खेडकर, प्राची पाटील, साक्षी गोसाळकर, शरद मुंडे, प्रसाद पाटील, बाबू पोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर.
श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर, आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54